सोलापूर भाजपाचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपामध्ये यामुळे खळबळ माजली आहे. भाजपचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांअगोदरच काँग्रेसच्या अलका राठोड यांनी बिज्जू प्रधाने यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते महेश कोठे यांच्याही संपर्कात होते. याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी प्रधाने यांनी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे आपल्या भारतीय जनता पार्टी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा बिज्जू प्रधाने यांचे पुतणे हर्षल प्रधाने आणि अनिकेत प्रधाने यांनी भाजप कार्यालयात जाऊन कार्यालय मंत्री सुनील टोणपे यांच्याकडे दिला. यावेळी राजीनामा घेताना सुनील टोणपे हे देखील भावूक झाले होते. गेली 25 वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं, परंतु सध्या माझं खच्चीकरण सुरू असल्याचं जाणवत आहे. त्यामुळं मी राजीनामा दिला आहे. येत्या 8 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं बिज्जू प्रधाने यांनी सांगितलं. 1995 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पार्टीने माझ्यावरती वेळोवेळी युवा मोर्चा असेल, संघटन सरचिटणीस असेल, सरचिटणीस असेल, अशा अनेक जबाबदारी माझ्यावरती एक सक्षम कार्यकर्ता म्हणून पार्टीने माझ्यावरती सोपवली. त्यानंतर मी 2012 आणि 2017 काळामध्ये सुद्धा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. परंतु हे सगळं करत असताना मला पार्टीने पाठबळ देण्याऐवजी कुठंतरी माझं खच्चीकरण करतंय की काय असं मला वाटू लागल्याने मी आज माझ्या भारतीय जनता पार्टीचा सदस्यत्वाचा आणि माझ्या पदाचा राजीनामा माननीय अध्यक्ष विक्रमजी देशमुख यांच्याकडे दिलेला आहे. त्याचबरोबर पुढची दिशा मी माझ्यावरती प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, माझे मार्गदर्शक यांच्याबरोबर 1-8 दिवसात चर्चा करून मी माझी पुढची दिशा ठरवणार आहे. बिज्जू प्रधाने यांनी आजपर्यंत भाजपमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस, भाजप शहर सरचिटणीस, भाजप शहर संघटन सरचिटणीस अशी पदं भूषवली आहेत.